लोकमतच्या वृत्तमालिकेतून थेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई सेंट्रल डेपोमधून या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात, पण विजय देसाई यांचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. त्या भागातल्या नेमक्या काय काय समस्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या, त्या देखील ऐकूयात. विजय रेणुका, मी आता नालासोपारा डेपोचे जे कर्मचारी आहेत ते वसई गावातील निर्मळ गावात मी आलेलो आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना 144 कलम लावलेला आहे, त्यामुळे ते खुल्या आंदोलन करू शकत नाही, पण त्यांच्या घरातच राहून ते आक्रोश आंदोलन करतात. मी आता निर्मळ गावामध्ये आहे. निर्मळ गावामध्ये एसटीचे कर्मचारी आहेत, त्यांचे आता ही दिवाळी काळी दिवाळी होणार की दिवाळी चांगली होणार हे आता पाहावं लागणार आहे. कारण जे आश्वासन सरकारने दिलं होतं ते कुठेतरी फोल ठरलेलं आहे. आणि आता या कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत इंटकचे, पालघर जिल्हाध्यक्ष, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय काय सांगायला ही सगळी परिस्थिती पाहता. सध्या असं आहे का, देशामध्ये कुठेतरी कामगार वर्ग भरडला जातोय. आज संसदेमध्ये सुद्धा कामगारांविरुद्धच कायदा झालेला आहे. म्हणजे ज्या कामगाराच्या जीवावर क्रांती होते, ज्या कामगारांच्या जीवावर देश आणि राज्य चालतं, आज तोच कामगार कुठे भरडला जातोय. त्याचा संसार जो आमचा घरात होता तो दारात आलेला आहे. आणि सरकारने लवकर देहावर तरतूद नाही केली तर दारातला संसार आमचा रस्त्यावर यायला वेळ नाही लागणार. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपतींचं नाव घेतो, छत्रपतींनी सांगितलं का शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा, पानाच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, अशा वेळेला आमच्या संसारांना धक्का लागतोय. आमच्या कामगारांना न्याय मिळणार का? 3 महिने झाले पगार नाही आहे, महागाई हा भत्ता नाही आहे, कुठला बोनस नाही आहे. त्यामध्ये जे आपल्या परिवहन मंत्री आहेत त्यांनी आता नवीन संकल्पना काढली आहे का, काही डेपो आपण तारण ठेवायचे, म्हणजे दिवाळा काढून दिवाळी साजरी करायची. हे दुर्दैवच आहे. पुढे जाऊन ह्याचा इफेक्ट कामगारांवरच होणार आहे. परिवहन सेवा किती सक्षम करायची आणि किती नाही हे वर बसलेल्यांना माहितीच आहे, पण कामगार वर्ग म्हणून आमचाही विचार झाला पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाने डॉक्टर, सफाई कामगार सगळ्यांबद्दल चांगलं मत व्यक्त केलं का, कामगार योद्धा करोना योद्धे आहेत. पण अशा वेळेला ज्या वेळेला जिल्ह्या जिल्ह्यातून आणि प्रत्येक राज्यातून जात असताना आमचा कामगार तिकडे बस घेऊन गेला, सुरक्षित त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं, मग आमचा कामगार करोना योद्धा नाही का? त्यांनी तर जीव धोक्यात घातलाय, आज त्याचा जीव त्या संसार रस्त्यावर आलेला आहे. अशा वेळेला सरकारने कामगारांचा पहिले विचार करावा, कारण का जो संसदेमध्ये कायदा झालेला आहे तोही कामगारांविरुद्धच आहे, तो कुठे ना कुठे इफेक्ट होणारच आहे या गोष्टीचा. आणि महाराष्ट्रामध्ये जिथे पुरोगामी विचार चालतात, जिकडे चळवळी चालतात, अशा वेळेला जर कामगार आमच्या रस्त्यावर येतोय आणि त्याची मुलं बाळ्या रस्त्यावर आहेत, अनेक दिवस लॉकडाऊन आहे, अशा वेळेला सरकारने विचार करावा. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उद्धवजी ठाकरेंना, का तुम्ही याच्याबद्दल जे प्रायोरिटीवर जो निर्णय घेता येईल तो घ्या आणि जो कामगारांनी झाकता द्या, कारण तुम्ही बेस्टवाल्यांना बोनस दिलेला आहे, TMTवाल्यांना दिलेला आहे, मग दुजा भाव फक्त एसटी संघटना कामगारांबरोबर का? तर या चळवळीमध्ये आक्रोशामध्ये आमची इंटक संघटना, कामगार संघटना आणि आमचे नेते खाजेड साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. प्रत्येक संघटना फक्त कामगारांसाठी लढते, आज संघटना म्हणून नाही तर आज आम्ही कामगार म्हणून रस्त्यावर आहोत, जेणेकरून आमच्या मुलाबाळांना न्याय मिळेल. तर सरकारने लवकरात लवकर याबद्दल तोडगा काढावा आणि आमची दिवाळी ही फक्त दिवाळीपुरती न राहता प्रत्येक दिवस समाधानाचा घास असावा. आम्ही तुमच्याकडे लाखो रुपये किंवा काही संपत्ती नाही मागत आहे, कुठला IPL सारख्या मोठ्या स्पर्धा आमच्याकडे होत नाही. आम्ही फक्त आमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना वेळेवर जेवण मिळालं पाहिजे. अगदी खरंय विजय, पण या समस्या ऐकतोय, पण त्या एक गृहिणी देखील आता त्यांच्या सोबत आहेत. एखाद्याचा घरी पगार येत नाही, 3 महिने जेव्हा पगार येत नाही तेव्हा त्या घराची आपण म्हणू शकतो की गाडा हाकण्याची जबाबदारी गृहिणीवर असते असं म्हटलं जातं. पगार एकीकडे जेव्हा नसतो तेव्हा घरी कशा पद्धतीनं कोलमडून पडते परिस्थिती, त्याविषयी त्या ताईंना देखील विचारा. माझ्यासोबत महिला जे एसटी कर्मचारी त्यांच्या महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या दिवाळी कशी होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? पगार नाही दिवाळी कशाची? यांना काय बोलायचं हे सुद्धा सुचत नाही, कारण त्यांची अशी अवस्था झाली आहे की त्यांच्या हातात पैसा नाही, काय करावं? आपल्यासोबत अजूनही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल ही दिवाळी कशी जाईल. दिवाळी तर अंधारात जायसारखीच आहे, 3 महिने झालाय पगार झालेला नाहीये. आणि मुलं म्हणतात की कपडे पाहिजेत, फटाके पाहिजेत, तर आम्ही नाही त्यांना देऊ शकत ना, कारण पगारच झालेला नाही आहे. माझे मिस्टर 3 महिने झालेत, कोरोना असतानासुद्धा अत्यावश्यक सेवा पुरवली त्यांनी आणि त्यांचा पगारही झालेला नाही आहे. बीएसटीवाल्याला बोनस जाहीर झालेला आहे आणि आम्हाला का नाही आहे? हा आमच्यावर अन्याय आहे.
विजय मी परत एकदा येतो तुझ्याकडे. आपल्यासोबत विवेक कुलकर्णी सुद्धा आहेत परळ डेपोमधून. जसं आपण मुख्यालयातलं वास्तव काय आहे ते बघितलं, नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी काय वास्तव आहे ते बघितलं, आता आपण परळ डेपोमध्ये जाऊयात. विवेक, आज आंदोलन आहे, कशा प्रकारचं आंदोलन आहे, राज्यातनं किती कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत? मिलिंद, एकीकडे 3 महिने पगार झालेलं नाही आहे आणि त्यानंतर आंदोलन करणारं देखील या सगळ्या कर्मचाऱ्यांवर बंधन आहे तसंच दिसतंय. हा परळ डेपो आहे मुंबईतला आणि इथं अनेक कर्मचाऱ्यांशी जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा आम्हाला नोटिसा बजावलेल्या आहेत, त्यामुळे बोलण्यावर देखील खूप बंधन आहेत. कोरोना काळात आंदोलन करता येत नाही कारण तितक्या संख्येने लोकांना येण्यास परवानगी नाही आहे, पण तसं असताना देखील आपली काय भूमिका आहे हे देखील मांडता येत नाही आहे. आता लोकांना 3-3 महिने इथं पगार मिळत नाही आहे, 1 महिना जरी पगार नाही मिळाला तर काय अवस्था कुटुंबाची होऊ शकते याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे. असं असताना गेले 3 महिने हे एसटीचे कर्मचारी कसे काढत असतील याची आपण फक्त कल्पना करू शकतो. दिवाळीचा सण आहे, खरं तर सगळ्यात मोठा सण असतो वर्षभरातला, सगळा आनंदाचा माहोल असतो या दरम्यान, मात्र कोरोनाचं संकट आणि त्यानंतर 3 महिने पगार नाही आणि असं झाल्यानंतर पुन्हा आपली काय भूमिका आहे ती देखील या कर्मचाऱ्यांना मांडता येत नाही, त्यामुळे सगळ्या बाजूंनी या कर्मचाऱ्यांची कोंडी होताना दिसते. मिले बर, विवेक तुझ्याकडनं आणखीनही काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. सागरच्या सोबत मुख्यालयामध्ये काही कर्मचारी आहेत, सागर त्यांच्याहीकडनं काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत, कारण त्यांच्यावर बंधनं येतात का, अधिकारी कशा प्रकारची त्यांना वागणूक देतात आणि अशा प्रकारची पिळवणुकीची किंवा काही वेळेला छळवणुकीची वागणूक असताना सुद्धा पगार जेव्हा मिळत नाही तेव्हा कशा प्रकारची कुचंबणा किंवा कुतरळ होत असते हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.